काही उद्याच्या बैठकीला पण येणार आहे. मराठा दलित मुस्लिम समीकरण जोडायचं म्हणजे असेल की त्यांचे प्रमुख लोक बोलवलेत आपण. दलित बांधवाचे असतील, मुस्लिम बांधवाचे सन्मान्य त्यांचे सगळे मान्यवर असतील, त्यांचे बांधव असतील, म्हणजे त्यांचे वरिष्ठ बांधव त्यांना बोलवलेले आहे आणि ते प्रमुख व्यक्ती आणि प्रमुख लोक त्यांचे येणार आहेत. त्यामुळे आपल्या माणसांनी इकडे येऊ नये, कारण त्यांनाच आपल्याला सन्मानात बसायला जागा द्यावा लागणार आहे. आपले आले तर त्यांनाच बसायला जागा राहणार नाहीये, तर आपले कधी येणार? म्हणून माझे हात जोडून विनंती, आपल्या सगळ्या बांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये. सार्वजनिक बैठक नाहीये, म्हणजे दलित मुस्लिम मराठा हे प्रमुख लोकांशी चर्चा झाल्याच्या नंतर मोठी बैठक घेऊ किंवा मोठी सभा घेऊ तिन्ही समाजांची मिळून. परंतु उद्याची बैठक म्हणजे 31 तारखेची उद्याची जी बैठक होणार आहे ती फक्त मुस्लिम बांधवांच्या प्रमुख लोकांची, त्यांच्या प्रमुख सन्मान्य पदाधिकाऱ्यांची, दलित बांधवांच्या प्रमुख मान्यवरांची उद्याची बैठक होणार आहे आणि ती अधिकृत आहे आणि ती प्रचंड प्रदीर्घ चाल चालणारी मोठी बैठक आहे. त्यातून आपल्याला निर्णय काढायचा आहे, दलित मुस्लिम मराठांचं एकजूट होती का, जुळाजुळव होती का, याच्यासाठी ती बैठक आहे. आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी आंतरवालीकडे या बैठकीला येऊ नये, कारण ही बैठक मराठा मुस्लिम दलित आहे परंतु त्यांचे सगळ्या मान्यवर आपण बोलवलेले आहे, दलित मुस्लिम मराठ्यांचे. त्यामुळे त्यांच्याशी आपण अगोदर बैठक घेऊन चर्चा करतो. आपल्या काही बांधवाला असं वाटायला लागले की आपली बैठक आहे आपली पण, म्हणून आपले सगळे बांधव गाड्या करून आंतरवालीकडे यायला लागले, तर आपल्या बांधवांनी येऊ नये, कारण त्यांनाच बसायला जागा नाही. ती नंतर एखादी मोठी बैठक ती समाजाची घेऊ. सध्या फक्त त्यांच्या मान्यवरांची, मुस्लिम बांधवांच्या मान्यवरांची आणि दलित बांधवांच्या मान्यवरांची, हे मात्र सगळ्यांनी समजून घ्या. त्यामुळे आपल्या बांधवांनी आंतरवालीकडे येऊन गर्दी करू नका, कारण त्यांनाच बसायला जागा राहणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठीची ही उद्याची बैठक. आश्वासन दिले का, कारण की माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की तुम्ही विवाद होऊ झोपा अशी म्हटली, काळजी करू नका, पाठिंबा नाही. नाही पाठिंबा फिटिंबा नाही, आज खोटं बोलायचं नाही. मी आता सांगताय आता गेले ते 2-3 मिनिटं पण नाही झाले. आमची बैठक झाल्याच्या नंतर निर्णय होणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला. मी एकालाही पाठिंबा दिलेला नाही, एकाला पण पाठिंबा दिलेला नाही, एकाला पण काय म्हणते त्याला उमेदवार घोषित केलेला नाही, एकाला सुद्धा. 31 तारखेचा निर्णय झाल्याच्या नंतर असं काही सांगितलं काय होतं, मग ते लोकांचे म्हणत होते, हे लोकांचे म्हणत होते. हा मी बोलता बोलता म्हणत असतो एखादा झपट करून मला झोपून द्या, तुम्ही सगळे झोपा निवांत, त्याचा अर्थ काय? पाठिंबा असं नाही, ते आमचे विरोधक नाहीत, शत्रू पण नाही. पाठिंबा फिटिंबानी कोणाला दिला? कोणाला? आणि कधी देणार नाही, कारण हे आमचा निर्णय झाल्याशिवाय शब्द कसा द्यायचा? मी एका लांबच्या पोहरा दिला नाही शब्दांनी, मी एकाला शब्द देत नाही, पण एकदा शब्द दिला तर मागं फिरत. हे आपली स्टाईलच तसली, आपण एकदा शब्द देत नाही दिला ना माग आटत आणि खोटा बोलत नाही. पाठिंबा दिला काय? त्यांना आता सांगितलं की आमची बैठक उद्या परवा आहे, आमचा आता आणखी निर्णय झाला नाही, त्यामुळे झाला नाही, त्यामुळे मी शब्द देऊ शकत नाही. चलो धन्यवाद.